नागपूर महानगरपालिकेचा कारभार किती भोंगळ आहे हे रस्ता दुरुस्तीच्या या कामावरून अंदाज याचा येऊ शकतो. या ठिकाणी आपण बघू शकतो की अजनी रोडवरती रस्ते दुरुस्तीचं काम भर पावसामध्ये सुरू आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे 22 तारखेला नागपुरात येत आहेत, त्यामुळे नागपूरच्या ठिकठिकाणी रस्त्यावरती अशा पद्धतीनं डागडुजीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. पण भर पावसामध्ये हे रस्ते जे आहे तयार केले जात आहेत. या ठिकाणी आयबीएन लोकमतनं जेव्हा या ठिकाणी शूटिंग सुरू केलं तेव्हा हे सगळे लोक पळून गेलेले आहेत महानगरपालिकेचे. पण आपण या ठिकाणी बघू शकतो की भर पावसामध्ये या ठिकाणी रस्ते जे आहेत दुरुस्त केले जात आहेत. हे हॉटमिक्स जे आहे हे भर पावसामध्ये पाण्यामध्ये टाकतात, त्यामुळे हे हॉटमिक्स पाण्यामध्ये टाकून काही उपयोग होणार नाही, त्यामुळे लाखो रुपयाचा खर्च जो आहे तो असा वाया घालवला जातो आहे. त्यामुळे सामान्यांच्या पैशातून असा चुराडा पैशाचा का केला जातो हा प्रश्नसुद्धा उपस्थित केला जातो आहे. त्यामुळे गेल्या 3 वर्षामध्ये जवळपास 21 कोटी रुपये महानगरपालिकेनं रस्ता दुरुस्ती करण्यामध्ये खर्च केले असं माहितीच्या अधिकाऱ्यात सांगितलं होतं. पण अशा पद्धतीनं पाण्यामध्ये जर हॉटमिक्स डांबर टाकलं जात असेल तर रस्ते दुरुस्त होणार आहे का आणि सामान्यांच्या पैशाचा चुराडा का केला जातो हा प्रश्न सामान्य नागरिक विचारतात. पुढे झाले सुनील लोंढेचा प्रवीण मुधोळकर, आयबीएन लोकमत, नागपूर.